सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीच्या तासाला तुमचे सगळ्यांचे स्वागत। आज आपण इंग्रजी अक्षर बघणार आहोत ओ। ओ त्याचा मराठी ध्वनी आहे ओ। आता हा ओ लेख ओचं लेखन करण्यासाठी आपण जे बेसिक अवयव शिकलेले होतो त्यातील हा जो गोल आहे हा गोलच आपल्याला वापरायचा आहे। बघितलं मुलांनो बेसिक अवयवांमध्ये किती अक्षर लपलेली आहेत, इंग्रजीची पण अक्षर लपलेली आहेत आणि मराठीची पण अक्षर लपलेली आहेत। फक्त त्यांना व्यवस्थित जोडून व्यवस्थित वळणदार लेखन करून जे तयार होणारं अक्षर आहे ते तुम्हाला लोकांना सराव करायचं आहे इयत्ता पहिलीमध्ये। तर चला आता आपण ओचं लेखन करायला शिकणार आहोत। आता ओचं लेखन करण्यासाठी चार लाईन पैकी मधल्या दोन ओळींचा आपल्याला वापर करायचा आहे। तर दिसताना सोपा दिसतो आहे तरी पण काय काय मुलांचे गोल व्यवस्थित येत नाही, म्हणजे ओ अक्षर नीट येत नाही। त्याचं कारण काय, एकतर ती मुलं घाई घाईत लिहितात, खाली काहीतरी कडक आधार घेत नाही, पेन्सिल हलकी पकडतात आणि त्यामुळे अक्षर पण तसंच येणार। मग लेखन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेली आहे तुम्हाला, की तुम्ही शांत बसा, खाली काहीतरी कडक आधार घ्या, टेबल घ्या, पाटी घ्या, पण मांडीवर ठेवून लेखन करू नका। आणि मांडी आपली मऊ असते बरोबर, तुम्ही जेव्हा पेन्सिलीन दाबून लिहिता तेव्हा तिचं बॅलन्स हलतं आणि बॅलन्स हललं की तुमचं अक्षर पण इकडे तिकडे जाणार, व्यवस्थित वळणदार आणि प्रमाणबद्ध येणारच नाही। ह्या गोष्टी लक्षात ठेवून कडक आधार घेऊन पूर्णपणे शांतपणे प्रमाणबद्ध ओ फक्त गोलच काढायचा आहे। पण तो गोल काढताना पण तुमचा तो गोल दोन रेषांच्या बाहेर जाणार नाही याची काळजी पण तुम्हाला घ्यायची आहे। म्हणून पहिलीच वर्ष आहे आणि तुम्हाला लेखन सुधारण्यासाठी किंवा तुमचा लेखनाचा पाया पक्का होण्यासाठी आत्ताच वेळ द्या, कारण मुलांना नंतर अभ्यास खूप वाढणार। तुम्हाला ह्या तुमच्या ज्या बेसिक आहेत गोष्टी लेखनाच्या त्याकडे लक्ष द्यायला नंतर वेळ मिळणार नाही, आलं लक्षात। आणि अक्षर सुंदर असणं फार फार आवश्यक आहे, अक्षर सुंदर पण हवं, लेखनात टापटीपणा पण हवा। ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तुम्ही नीट ओ काढायचं आहे। त्यानंतर ओने सुरू होणारे शब्द बघा, ओ एक्स ऑक्स मी कसं लिहिलेलं आहे बघा, त्याच पद्धतीने तुम्ही बघून घेणार आहात। ऑक्स म्हणजे बैल, ओ एन ई वन, वन म्हणजे एक, ओ एन आय ओ एन ओनियन, ओनियन ओनियन म्हणजे कांदा, ओ डब्ल्यू एल ओवल, ओ डब्ल्यू एल ओवल ओवल म्हणजे घुबड, ऑरेंज ओ आर ए एन जी ई ऑरेंज, ऑरेंज म्हणजे संत्री। त्यानंतर आहे एन ऑन, ओ एन ऑन, ऑन म्हणजे चालू किंवा वर। आपण म्हणतो ना टी व्ही ऑन कर, मोबाईल ऑन कर, म्हणजे एखादी वस्तू बंद असेल ती चालू करण्यासाठी पण ऑन हा शब्द वापरला जातो। किंवा ऑन म्हणजे चावर, कीप युअर पेन्सिल ऑन द टेबल, कीप युअर टेलिफोन ऑन द टेबल, कीप युअर मोबाईल ऑन द टीपॉट, असे आपण वाक्य घरामध्ये बोलू शकतो। त्यानंतर ओल्ड, ओ एल डी, ओल्ड म्हणजे जुना आणि ओल्ड म्हणजे म्हातारा किंवा म्हातारी असं पण होतं, कारण तुमच्या घरामध्ये ओल्ड ग्रँडफादर असतात, ओल्ड ग्रँडमदर असते बरोबर, ओल्ड म्हणजे म्हातारा म्हातारी किंवा जुनी वस्ती। माझ्याकडे जुनं पुस्तक आहे, आय हॅव अ ओल्ड बुक, आय हॅव अ ओल्ड बुक। त्यानंतर ऑड, ओ डी डी ऑड म्हणजे विषम। आता विषम ह्या शब्दाचा अर्थ किंवा ऑड या शब्दाचा अर्थ गणितामध्ये तुम्हाला जास्त व्यवस्थित मी तुम्हाला समजावून सांगेन, तेव्हा लक्षात येईल तुम्हाला। ऑड नंबर्स, इवन नंबर्स यामध्ये तुम्हाला हा शब्द जास्त व्यवस्थित स्पष्ट होईल। त्यानंतर ओट, ओट काय आहे, एक प्रकारचं धान्य आहे की जे आपण आपल्या जेवणामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे, ओ ए टी ओट। त्यानंतर ओमेगा, ओ एम ई जी ए ओमेगा, ओमेगा म्हणजे शेवट, कोणत्याही गोष्टीचा शेवट होत असतो त्याला ओमेगा असे इंग्रजीमध्ये म्हटलं जातं।
तर मी ज्या पद्धतीने अक्षर वाचन केलंय, प्रत्येक अक्षर वाचून मी शब्द वाचलेला आहे. ओ एक्स ऑक्स, तुम्ही पण अशा पद्धतीने वाचूनच लेखन करायचं आहे. त्याचे दोन फायदे होणार आहेत मुलांना, एक तर तुमचं शब्द पाठांतर पण होणार आहे आणि स्पेलिंग लक्षात राहून पाठांतर होणार तर आहेच, त्याचबरोबर तुम्हाला ध्वनी ऐकून लेखनाचा पण स्वरा होणार आहे. वाचन करून घेणं फार आवश्यक आहे. तर आजचा अभ्यास काय आहे, एका पानावरती तुम्ही ओ ओ ओ पानभरून लिहून दाखवणार आहात आणि दुसऱ्या पानावरती हे शब्द तीन तीन वेळा लिहून दाखवणार आहात आणि आम्हाला पाठवणार आहात.